ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यात अखेर दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी होताना आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता अर्जुन आणि सायलीच्या ट्रॅपमधून तन्वीला वाचवून DM चौकातून जेव्हा चैतन्य घरी घेऊन येतो आणि जेव्हा आता चैतन्य आतमधल्या साक्षीच्या म्हणजे मैपतच्या रूममध्ये जातो तेव्हा त्या भिंतीवरील एका सत्याने आता वेलाचा खून हा दुसरा तिसरा कोणी नसून आता साक्षीनेच केल्याचे सत्य थैमान घालून आता चैतन्य समोर आलेले असते. आणि जेव्हा ते भिंतीवरचे सत्य चैतन्य बघतो तेव्हा साक्षी हीच खुनी असल्याचे आता चैतन्याची खात्री होऊन वाऱ्याच्या वेगाने पळतच आता चैतन्य कसे अर्जुनकडे येतो आणि अर्जुनला सत्याची चुणूक दाखवून आता साक्षीने आपल्याला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले हे आता चैतन्य समोर येऊन अर्जुन आता चैतन्याचे कसे खाडकंडोळे उघडवतो आणि आता आपल्याला अंधारात ठेवून साक्षीने आपल्याला मूर्ख बनवले त्याचा आता राग येऊन पिसळलेला चैतन अर्जुनची साथ देत आता अंधारात ठेवूनच साक्षीला कसा जेलचा रस्ता दाखवतो हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता अर्जुन आणि सायलीने तन्वीला ट्रॅपमध्ये अडकून DM चौकात बोलावलेले असते आणि दादूला आता रेकॉर्डिंगचा मोबाईल देऊन काय बोलायचे आणि तन्वीच्या तोंडातून विलासचा खून हा साक्षीनेच केला कसे वधून घ्यायचे हे सर्व सांगितलेले असते. आणि तिथेच आता DM चौकात त्या गार्डनमध्ये अर्जुन आणि सायली लपलेले असतात तर आता दादू ही तन्वी येण्याची वाट बघत असतो. इकडे आता तन्वीसुद्धा घाबरलेली असते आणि साक्षी आपला फोन उचलत नसल्यामुळे तन्वीने आता मोठा निर्णय घेऊन दादूला भेटण्यासाठी तन्वी ही DM चौकात आलेली असते. इकडे आता तन्वी ही DM चौकात येताच मात्र तिकडे साक्षीचे धाबेदान आणलेले असतात आणि साक्षी चैतन्याला सांगते की खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, त्या तन्वीला कोणीतरी ट्रॅपमध्ये अडकून DM चौकात बोलावले आणि तिला सांगितले की विलासच्या खुनाचा तिच्याकडे पुरावा आहे म्हणून. तेव्हा आता साक्षी म्हणते की चैतन्य तूच आता काहीतरी कर आणि त्या तन्वीला वाचव नाहीतर ती घाबरलेली तन्वी तिच्या तोंडाने काहीही उलटसुलट बोलेल आणि त्याचा तो पुरावा होईल. तेव्हा चैतन्य म्हणतो की मला माहीत आहे साक्षी, हे सर्व अर्जुनने घडवून आणलेले आहे आणि अर्जुनचाच हा मोठा ट्रॅप आहे. आणि पटकन आता चैतन्य हा त्या DM चौकात त्या गार्डनमध्ये आलेला असतो आणि आता तन्वी ही त्या दादूला इकडे तिकडे बघत असते. पण त्याच वेळेस आता हुशार चैतन्य चाणाक्ष बुद्धीनी तन्वीकडे येऊन तन्वीचे तोंड दाबतो आणि म्हणतो की तन्वी काय करतेस तू आणि इथे कशाला आलीस. आणि लगेचच चैतन्य म्हणतो की हा सर्व त्या अर्जुन आणि सायलीचा ट्रॅप आहे असे म्हणत आता अर्जुन आणि सायली लपलेले चैतन्य तन्वीला दाखवतो आणि दादूलाही दाखवतो. त्याच वेळेस आता तन्वीचे खाडकन डोळे उघडलेले असतात आणि हे सर्व अर्जुन आणि सायलीने आपल्याला ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी केले असल्याचे सत्य तन्वीसमोर आलेले असते. आणि पटकन आता चैतन्य हा लपून छपून तन्वीला तिथून घेऊन आता साक्षीकडे आलेला असतो. त्यानंतर आता तन्वीला बघताच साक्षी ही सुटकेचा श्वास सोडते तर तन्वी म्हणते की बरं झालं चैतन्यने आज मला वाचवलं, नाही तर मी अशा लोकांना खूप घाबरते आणि घाबरून काही उलटसुलट बोलली असती. चैतन्य म्हणतो की विलासचा खून तुम्ही केला नाही, तुमच्यावर फक्त तो अर्जुन आरोप करतो आणि सत्य वदवण्यासाठी असंच काहीतरी करतो, तेव्हा तुम्ही एवढं कशाला घाबरता. तन्वी म्हणते की कसंही ना चैतन्य, आम्ही खूप साधी माणसं आहेत, असं आम्ही कधी बघितलेलं नाही ना, तेव्हा लगेच आम्ही प्लॅनिंग होतो. तर चैतन्य म्हणतो की आता यापुढे घाबरण्याची गरज नाही आणि असं कुठे एकटी जाऊ नकोस तन्वी. आणि त्याच वेळेस आता तन्वीला रविराजचा फोन येऊन तन्वी तेथून निघून गेलेली असते. इकडे आता साक्षी विचार करत चैतन्यकडे बघते आणि विचार करते की बिस्किटं फेकलेल्या या कुत्र्याला आपण पाळलं ना, त्याचा आज खऱ्या अर्थाने फायदा झाला. तर आता चैतन्यसुद्धा त्याच्या रूममध्ये आलेला असतो आणि इकडे साक्षी आता दुसरीकडे दुसऱ्या रूममध्ये असते. तर आता चैतन्य हा फोनवर बोलत बोलत आता मैपतच्या त्या आतमध्ये मधल्या गुप्त खोलीकडे जाऊ लागतो. चैतन्य हा आता त्याच्या कामासाठी त्याने फोन केलेला असतो आणि आता चैतन्याचे काही लक्ष नसते आणि चालत चालत त्या खोलीमध्ये जाताच आता चैतन्यासमोर अतिशय भयानक सत्य आलेले असते. आणि त्या खोलीत आता जाताच समोर विलासचा फोटो हा भिंतीवर टांगलेला असलेला आता चैतन्याच्या डोळ्यासमोर येतो आणि चैतन्याला मोठा धक्का बसतो. क्षणात चैतन्याचे पाय थरथरू लागतात.
त्यांनी विचार करतो की त्या मेलेल्या विलाचा फोटो या मैपत शिकरेच्या घरात कसा, त्या विलाचा खून तर तिकडे आश्रमात झाला आणि ही साक्षी तर म्हणते की विलाच्या खुनाचा तिचा काही संबंध नाही. मग जर संबंध नाही तर हा विलाचा फोटो यांनी यांच्या भिंतीवरती का टांगला म्हणजे नक्कीच विलाचा यांच्याशी काहीतरी संबंध असल्याचे सत्य आता चैतन्य समोर आलेले असते. आणि आता साक्षीनेच विलाचा खून केला की काय आणि आपल्याला मोठे ट्रॅपमध्ये अडकवले जात आहे की काय असा विचार आता चैतन्याच्या डोक्यात आलेला असतो. त्या क्षणी आता चैतन्य विचार करतो की नाही नाही, आपल्याला आता अर्जुनची भेट घेण्याशिवाय पर्याय नाही आणि आता सत्य काय आहे हे आपल्याला शोधून काढलेच पाहिजे. तर आता बारकाईने चैतन्यने तो विलासचा फोटो बघितलेला असतो आणि त्या क्षणी आता चैतन्य हा लगेचच आता अर्जुनची भेट घेण्यासाठी अर्जुनकडे आलेला असतो. तर आता अर्जुन त्याच्या ऑफिसमध्ये असताना चैतन्य तिथे येतो. तर आता चैतन्य येताच अर्जुन म्हणतो की अरे चैतन्य ये ना. तर चैतन्य म्हणतो अर्जुन अरे मला तुला काहीतरी सांगायचं आहे. चैतन्यला घाबरलेले बघून अर्जुन म्हणतो की नक्कीच काहीतरी कुठंतरी पाणी मुरतं आहे. तर आता अर्जुन म्हणतो की अगोदर याचं बोलणं आपण ऐकून घेऊ. अर्जुन म्हणतो काय झालं चैतन्य. चैतन्य म्हणतो की अर्जुन अरे आज मी एक भयानक सत्य बघितलं आहे. चैतन्य म्हणतो की ज्यावेळेस मी महिपतच्या खोलीत गेलो त्यावेळेस तिथे विलासचा फोटो भिंतीवर टांगलेला असलेला मी बघितला. तेव्हा लगेचच अर्जुन म्हणतो की अरे मी तुला सांगतोय चैतन्य, त्या साक्षीनेच विलासचा खून केला. चैतन्य म्हणतो की अर्जुन असं बोलू नको रे, साक्षी असं काहीच करणार नाही. महिपत हा गुंड प्रवृत्तीचा आहे हे मी मान्य करतो, पण साक्षी तिला मी जवळून ओळखतो, ती माझ्यावरती खूप प्रेम करते, ती असं कधीच करणार नाही. तर लगेचच अर्जुन म्हणतो की अजूनही तू साक्षीच्या खोट्या प्रेमात आंधळा झालेला आहे चैतन्य, आणि आत्ताशी तुझे डोळे उघडायला लागलेले आहेत. एक गोष्ट तू लक्षात ठेव, तर साक्षीचा आणि विलासचा खुनामध्ये काही संबंध नाही. तर मग त्यांच्या घरात विलासचा फोटो कसा त्यांनी ठेवला आणि नक्कीच काहीतरी त्यांचा संबंध आहे. चैतन्य डोळे उघड, अजून तुला सत्याची जाणीव होत नाही आहे. सत्य तुझ्या समोर येत आहे तरी तू मानायला तयार नाही आहेस. एक ना एक दिवस जेव्हा तुला हे सगळं समजेल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल आणि त्यावेळेस तुझी अवस्था कुणालसारखी व्हायला नको. तर आता चैतन्याला काय करावे नि काय नाही समजत नसते. अर्जुन म्हणतो की विचार कर चैतन्य, ज्या साक्षीने विलासचा खून केलेला नाही असे तू म्हणतो, मग तो फोटो तिथे कसा, नक्कीच विलासचा आणि त्यांचा काहीतरी संबंध आहे. आणि हे तर मी लवकर पुराव्या सगट सिद्ध करणारच आहे, पण तू त्या अगोदर डोळे उघड. तर रविराजसुद्धा तिथे त्यावेळेस आलेला असतो आणि आता रविराज म्हणतो की एक मिनिट चैतन्य, तू तो फोटो कुठे बघितला. तर लगेचच चैतन्य घडलेली सर्व हकीकत सांगतो आणि म्हणतो की आतमध्ये एक गुप्त खोली आहे, त्या खोलीत मला तिथे फोटो दिसला. तर आता लगेचच रविराज म्हणतो की चैतन्य अरे हे लोक गुंड प्रवृत्तीचे आहे आणि मी वेळीच सावध झालो. ज्यावेळेस महिपतचा खरा चेहरा माझ्या समोर आला ना त्याच वेळेस मी साक्षीची केस सोडली आणि नक्कीच काहीतरी संबंध आहे. आणि तेव्हा तूसुद्धा त्यांच्यापासून थोडंसं बाजूला राहा. अरे तुला प्रेम करण्यासाठी ती एकच व्यक्ती सापडली का. तर आता रविराज आणि अर्जुनने चैतन्याचे खाडकन डोळे उघडलेले असतात. तर आता लगेचच अर्जुनच्या डोक्यात अजून एक ट्रॅप येतो आणि अर्जुन म्हणतो की बरं चैतन्य, तुझा अजूनही साक्षीवरती विश्वास आहे ना, मग एक काम कर, तू साक्षीच्याच त्या तिच्याच घरी राहा आणि अजून काय काय होते ते सर्व बघत राहा. तर आता अर्जुनने आता चैतन्याला मोठा ट्रॅप सांगितलेला असतो. अर्जुन म्हणतो की चैतन्य तू माझीसुद्धा बाजू घेऊ नको आणि साक्षीचीसुद्धा घेऊ बाजू घेऊ नको. तिथे जे जे घडतं ना ते सर्व फक्त तू डोळ्याने बघत राहा आणि पुढे काय होतं तेसुद्धा बघ. तर आता चैतन्य म्हणतो की मला आता काय करावे आणि काही समजत नाही आहे अर्जुन. तर अर्जुन म्हणतो की आता मी सांगतो तसं कर. तर आता अर्जुनने चैतन्याला भयानक कानमंत्र दिलेला असतो.
तर आता त्या कानमंत्रांनी शत्रूच्या गोटात राहून म्हणजे साक्षीच्या घरात राहूनच आता चैतन्यसमोर कसा विलाद चाखून साक्षीने केल्याचे सत्य थैमान घालून नाचत येते. आणि आता अर्जुनची साथ देत चैतन्याने अर्जुन कसा साक्षीला जेलचा रस्ता दाखवतात हे बघण्यासाठी. आणि आता अर्जुन असा कोणता पुरावा आणतो की साक्षीच खुनी असल्याचे चैतन्यसमोर येते हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.